नमस्कार मैत्रिणो, मी स्नेहल। स्नेहल रेसिपीमध्ये मध्ये आज मी तुमचे खूप मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत इडल्या, ज्या उकड्या तांदळाच्या पासून जो रवा निघतो त्या रव्यापासून मी आज इडल्या करणार आहे। तर मी इथे उकड्या तांदळाचा रवा हा घेतला आहे। हा मी 2 कप रवा सकाळी भिजत घातला, चांगली स्वच्छ ते तांदळा धुवून मी तो भिजत घातला। आणि त्याच वेळेला मी हा 2 कप रवा होता तर 1 कप मी उडदाची डाळ भिजत घातली। आणि ही आता रात्र झाली आहे, चांगली दोन्ही वस्तू फुलल्या आहेत। आता मी यांचा मिक्सर लावून घेते आणि दोघांना मिक्स करून घेते आणि रात्रभर तसंच ठेवून देणार आहे उभेच्या ठिकाणी। आणि सकाळी मी इडल्या करणार आहे। आता मी ह्या दोघांचं मिक्सर लावून घेते आणि मिक्स करून घेते। उडीद डाळ आणि तांदूळ, उकडे तांदूळचा रवा हा जो मी रात्री मिक्स केला होता, मिक्सर लावून घेतला होता, त्याचं हे सकाळी असं चांगलं हे फुलून आलेलं हे पीठ आहे। हे बघा, उकड्या तांदळाचं पीठ चांगलं फुलून येतं, त्यामुळे उकडे तांदूळ इडलीला वापरले की एकदम सोपे पडतात, चांगलं लगेच फुलून पण येतं, अगदी दिवसभर पण घालायची गरज नाही। संध्याकाळी जरी उकडे तांदूळ भिजत घातले ना तरीसुद्धा सकाळी चांगले फुलून येतात। बघा, चांगले फुलून आलेलं आहे हे पीठ। त्याच्यामध्ये इनो सोडा घालायची काहीही गरज नाही आहे। मी आता याच्यामध्ये फक्त चवीसाठी मीठ घालून घेतलेलं आहे। आता मी इडली पात्राला तेल लावून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये इडलीचं पीठ घालते आणि मग उकडण्यासाठी ठेवते। अशा तऱ्हेने मी आता हे सगळे भांडं भरून घेते। इडली मोठ्या पात्रामध्ये मी आधीच पाणी तापायला ठेवलेलं आहे। पाणी हे आधीच तापत ठेवायचं, त्यामुळे चांगले त्याला उकळ आली की इडल्या पटकन होतात। आता हे मी गॅसवर 10 ते 15 मिनटं ठेवणार आहे आणि चांगली उकळ काढणार आहे। त्यामुळे इथे हे भांडं तापत ठेवलेलं आहे। या भांड्यामध्ये मी आता इडलीची भांडी ठेवून देते। आता मी इथे इडलीच्या चटणीसाठी हे साहित्य घेतले आहे। थोडी कोथिंबीर, चण्याची भाजलेली चण्याची डाळ, ओलं खोबरं किसून घेतलं आहे, 4-5 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 2-3 मिरच्या घेतल्या आहेत, थोडंसं आलं घेतलं आहे, वरून चवीसाठी मी मीठ घालणार आहे। आता हे चांगलं मी बारीक वाटून घेते। अशी मी इथे आता बारीक चटणी वाटून घेतलेली आहे। आता बघूया आपण इडल्या कशा झाल्या आहेत त्या। वा, छान झाल्यात इडल्या। आता मी हे प्लेट एक एक काढते। हा 2 प्लेट आहेत, दोन्ही प्लेट काढते, थोडं थंड होऊ देते, मग त्यातल्या इडल्या काढून घेते। या आम्ही इथे दोन्ही प्लेट काढून घेतलेल्या आहेत। आता आम्ही थंड होऊ देते आणि मग इडल्या काढून घेते। आता मी या इडल्या काढून घेते, कशा छान झाल्यात त्या बघा। एका चांगल्याशा डब्यामध्ये मी या इडल्या काढून घेते। किती हलक्या झाल्यात बघा। मी सगळ्या इडल्या काढून घेते आणि मग चटणीसोबत सर्व करते। सांबार केलं आहे,
या झाल्या आपल्या इडली सांबार मसाला आणि चटणी, ही डिश आपली तयार झाली. हे पहा किती छान झाल्या इडल्या. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर हा व्हिडिओ त्या व्हिडिओप्रमाणे तुम्ही इडल्या करून बघा. उकड्या तांदळाच्या नक्कीच छान होतील. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया आपण पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.